ऑल इन वन एज्युकेशन मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे फ्रेंड्स. बघा, आज आपण पाहूयात डेली यूज इंग्लिश मराठी सेंटेन्सेस. बघा, रोज बोलले जाणारे इंग्लिश मराठी वाक्य. पहिला आहे बघा, मला भरपूर गृहपाठ करायचा आहे. आय हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टू डू. आय हॅव अ लॉट ऑफ होमवर्क टू डू. मला बरंच काम करायचं आहे. मला बरंच काम करायचं आहे. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. वर्क, ठीक आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय हॅव समथिंग टू टेल यू. आय हॅव समथिंग टू टेल यू. मला बस पकडायची आहे. मला बस पकडायची आहे. ठीक आहे. आय हॅव टू बस टू कॅच. आय हॅव अ बस टू कॅच. आय हॅव अ बस टू कॅच. मला तक्रार करायची आहे. मला तक्रार करायची आहे. आय हॅव कंप्लेन टू मेक. मला तुला प्रश्न विचारायचा आहे. आय हॅव अ क्वेश्चन टू आस्क यू. आय हॅव अ क्वेश्चन टू आस्क यू. मला एकटं जावं लागलं. बघा, आता इथे हॅड टूचा वापर होतोय. मला एकटं जावं लागलं. आय हॅड टू गो अलोन. जावं लागलं. हॅड टू गो अलोन म्हणजे एकटं. ठीक आहे. दुसरं बघा, मला लगेच निघावं लागलं. मला लगेच निघावं लागलं. आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली. आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली. मला जमिनीवर झोपावं लागलं. मला म्हणजे काय? आय हॅड टू स्लीप म्हणजे झोपावं लागलं. हॅड टू स्लीप ऑन द फ्लोअर, जमिनीवर. ठीक आहे. आय हॅड टू स्लीप ऑन द फ्लोअर. मला तिथे स्वतः जावं लागलं. लागलं, ठीक आहे. मला तिथे स्वतः जावं लागलं. आता आय हॅड टू गो. आय जगातील कोणतंही वाक्य असो, प्रथम कर्ताच आपण घेतो, बरोबर? ठीक आहे. मग याच्यात या वाक्यामधील कर्ता काय आहे? मला म्हणजेच आय. आय हॅड टू गो म्हणजे जावं लागलं. हॅड टू गो. दिअर म्हणजे तिथे आणि स्वतः म्हणजे माय सेल्फ. आय हॅड टू गो दिअर माय सेल्फ. मला पुन्हा सुरू करावं लागलं. मला पुन्हा सुरू करावं लागलं. बघा, मला आय हॅड टू बिगिन म्हणजे सुरू करावं लागलं. ठीक आहे. सुरू करावं लागलं. आय हॅड टू बिगिन अगेन म्हणजे पुन्हा. आय हॅव टू बिगिन अगेन. मला एक तास वाट पाहावी लागली. मला एक तास वाट पाहावी लागली. आय हॅड टू वेट फॉर एन आर. बघा, आय हॅड टू वेट. वाट पाहावी लागली, ठीक आहे. वाट पाहावी लागली. हॅड टू वेट. हॅड टू वेट फॉर एन आर म्हणजेच फॉर एन आर म्हणजे काय? एक तास. ठीक आहे. एक तास. आय हॅड टू वेट फॉर एन आवर. मला बसने जावं लागलं. मला बसने जावं लागलं. आय हॅड टू गो. जावं लागलं, ठीक आहे. आय म्हणजे मला. जावं लागलं काय घेतलं आपण? हॅड टू गो बाय बस म्हणजे बसने. बाय बस. इथे काही घ्या तुम्ही, बस घ्या, विमान घ्या, ठीक आहे. कार घ्या. कार आलं बाय कार. बाईक आलं बाय बाईक. ठीक आहे. मला आधी परवानगी घ्यावी लागली. मला आधी परवानगी घ्यावी लागली. बघा, घ्यावी लागली. आय मला म्हणजे आय हॅड टू टेक आउट म्हणजेच हॅड टू टेक. घ्यावी लागली, ठीक आहे. परमिशन फर्स्ट. परमिशन फर्स्ट म्हणजे आधी परमिशन, ठीक आहे. आय हॅड टू टेक आउट परमिशन फर्स्ट म्हणजेच मला आधी परवानगी काढावी लागली. इथे आपण बघणार आहोत हॅड टू पासून सुरू होणारे वाक्य. बघा, मला बस पकडायची होती. आय हॅड टू कॅच अ बस. मला म्हणजे आय, ठीक आहे. आय पकडायची होती. हॅड टू कॅच बस. अ बस, ठीक आहे. मला बस पकडायची होती. आय हॅड टू कॅच अ बस. मला इंग्रजी शिकायची होती. मला म्हणजे काय? तर आय. शिकायची होती. शिकायची होती. आय
हॅड टू लर्न, हॅड टू लर्न इंग्लिशला, इंग्रजीला इंग्लिश, ठीक आहे. आय हॅड टू लर्न इंग्लिश, मला हिंदी शिकायची होती. आय हॅड टू लर्न इंग्लिश, आय हॅड टू लर्न इंग्लिश, सॉरी, आय हॅड टू लर्न हिंदी, मला पुस्तक पूर्ण वाचायचं होतं, ठीक आहे. मला पुस्तक पूर्ण वाचायचं होतं, मला म्हणजे काय, आय हॅड टू रीड म्हणजे वाचायचं होतं. आय हॅड टू रीड दी होल बुक, द होल बुक म्हणजे पूर्ण पुस्तक, ठीक आहे. मला पुस्तक पूर्ण वाचायचं होतं. आय हॅड टू रीड द होल बुक, मला एक पुस्तक वाचायचं होतं. आय हॅड टू राईट अ बुक म्हणजेच आय, मला म्हणजे काय, आय लिहायचं होतं. हॅड टू राईट अ बुक म्हणजे एक पुस्तक, ठीक आहे. मला स्वतःला बदलायचं होतं. मला म्हणजे आय हॅड टू चेंज म्हणजेच बदलायचं होतं. आय हॅड टू चेंज माय सेल्फ म्हणजेच स्वतःला, स्वतःला म्हणजे काय, माय सेल्फ. आय हॅड टू चेंज माय सेल्फ. मला डिक्शनरी बनवायची होती. आय, मला म्हणजे आय हा वाक्याचा कर्ता आहे आणि वाक्याची सुरुवात हे कर्त्यानेच होते, ठीक आहे. मला आय बनवायची होती. हॅड टू मेक अ डिक्शनरी म्हणजे डिक्शनरी, मला डिक्शनरी बनवायची होती. आय हॅड टू मेक डिक्शनरी. आता मला जगाला दाखवायचं होतं. आय दाखवायचं होतं, हॅड टू शो द वर्ल्ड, जगाला, द वर्ल्ड. आय हॅड टू शो द वर्ल्ड, ठीक आहे. मला विचार करावा लागेल. आता यामध्ये आपण इथे विलपासनं सुरू होणारे वाक्य बघणार आहोत. विल हॅव, ठीक आहे, विल हॅव. मला विचार करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक. मला म्हणजेच आय करावा लागेल, लागेल आलं, ठीक आहे, इथे लागेल आलं, त्यामुळे आपण विल आणि हॅव करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक म्हणजेच विचार, ठीक आहे. मला विचार करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक. मी विचार करेन असं जर का आपल्याला बनवायचं असेल, तर इथे मला विचार करावा लागेल होतं, पण मी जर इथे म्हटलं की मी विचार करेन, ठीक आहे, मी विचार करेन, काय होईल मग, आय विल थिंक, काय होईल, आय विल थिंक. इथे हॅव लागणार नाही समोर, ठीक आहे, हॅव लागणार नाही. तर इथे काय लागलेलं आहे, हॅव टू लागलेलं आहे, आणि इथे फक्त विल आलेलं आहे. आय विल थिंक म्हणजे मी विचार करेन. आणि आपल्याला जर म्हणायचं असेल मला विचार करावा लागेल, तर आय विल हॅव, ठीक आहे, आय विल हॅव टू थिंक. आय विल हॅव टू थिंक म्हणजेच मला विचार करावा लागेल. आणि आपल्याला फक्त असं म्हणायचं आहे की मला, मी विचार करेन, आय विल थिंक, ठीक आहे. मला माझी डायरी पाहावी लागेल. मला माझी डायरी पाहावी लागेल. बघा, आय विल हॅव टू चेक माय डिक्शनरी. आय विल हॅव टू चेक माय डिक्शनरी. आता इथे असं मी म्हटलं असतं की मी माझी डिक्शनरी पाहीन किंवा बघेन, ठीक आहे. तर इथं असं झालं असतं फक्त की आय विल चेक माय डिक्शनरी. हे हॅव टू लागलं नसतं इथं, ठीक आहे, हॅव टूचा वापर झाला नसता. मला माझी डायरी पाहावी लागेल. आय विल हॅव टू चेक माय डिक्शनरी. मला व्यायाम करावा लागेल. बघा, मला आय करावा लागेल, विल हॅव टू, व्यायाम म्हणजे एक्सरसाइज, ठीक आहे. मला व्यायाम करावा लागेल. आय विल हॅव टू चेक, आय विल हॅव टू एक्सरसाइज. मला तिथे जावे लागेल. मला तिथे जावे लागेल. मला म्हणजे आय, जावे लागेलला विल हॅव टू, विल हॅव टू गो देअर म्हणजे तिथे, ठीक आहे. आय, मला म्हणजे आय जावे लागेल, विल हॅव टू गो, विल हॅव टू गो, जावे लागेल, आणि देअर म्हणजे तिथे. मला म्हणजे आय पळावं लागेल म्हणजेच विल हॅव टू रन, विल हॅव टू रन, ठीक आहे.
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला ऑल इन वन एज्युकेशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.